राज्य सरकारचा रेशन धान्य घोटाळा उघडकीस, आधार लिंक नसतानाही धान्याचं वाटप, तर लाभार्थ्यांच्या यादीत आढळली 32,000 मृतांची नावं। मयत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे काढले बदली आदेश, कल्याण डोंबिवली महापालिकेचा बोंघळ कारभार, प्रशासनाकडून सर्वसारव करण्याचा प्रयत्न। न्यूज अडील लोकमतच्या दणक्यानंतर धाराशिव मध्ये हरभरा खरेदी केंद्र सुरू, शेतकऱ्यांनी मानले न्यूज अडील लोकमतचे आभार। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपकरी कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन, मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार। कर्मचारी संघटना चर्चेला तयार नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, आमदार भरत फुगावले यांचा इशारा, संपकऱ्यांना टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहन। संप मिटला नाही तर पंचनामे कसे होणार, अधिवेशनात अजित पवारांचा सवाल, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची केली मागणी। बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 7 वर्षांपासून होता फरार।